गेल्या पंचवीस वर्षात विकासाच्या एकाही नव्या प्रकल्पाची चाहूल कोल्हापूर वासियांना लागली नव्हती मात्र गेल्या पाच वर्षात कोकण रेल्वे बास्केट ब्रिज पर्यायी शिवाजी पूल विमानतळ अशा अनेक प्रकल्पांचा शुभारंभ कोल्हापूरवासियांच्या साक्षीनं झाला आणि विकासाचं नवं पर्व सुरू झाल्याची खात्री जनतेला पटली आहे या प्रकल्पांच्या पूर्णत्वाबरोबरच आणखी मोठे प्रकल्प भविष्यात कोल्हापूरला निश्चितच येतील विकास कामांचा हा प्रवाह कायम ठेवण्यासाठी कोल्हापूरची सुज्ञ जनता आपल्या हाती पुन्हा नेतृत्व सोपवेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील स्वरूप इथं आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील स्वरूपनगर इथं महिला मेळावा घेण्यात आला भागीरथीच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी संस्थेतर्फे गेल्या दहा वर्षात महिलांसाठी राबवण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली उद्यमशीलतेच्या आणि सक्षमतेच्या या लाटेत जिल्ह्यातील पावणे दोन लाखाहून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत भविष्यात जिल्ह्यातील एकही महिला भागीरथीच्या उपक्रमापासून वंचित राहणार नाही या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत महिला सबलीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी उचललेल्या आश्वासक पावलामुळं हा प्रवास शक्य झालाय भविष्यातही खासदार धनंजय महाडिक यांच्या साथीनं महिला सबलीकरणाची चळवळ पूर्णत्वाला नेण्यासाठी खासदार महाडिक यांच्या पाठीशी महिलांनी ठामपणे राहावं असं आवाहन सौ अरुंधती महाडिक यांनी केलं यावी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी खासदारांची नेमकी कामं कोणती आणि कर्तव्य या काय याबद्दल माहिती दिली जनहिताच्या योजना तयार करणं कायदे बनवणं आणि भरघोस निधी आणून मतदारसंघातील विकास कामं पूर्ण करणं अशा आघाड्यांवर काम केल्याचं त्यांनी सांगितलं आपण खासदार झाल्यापासून गेल्या पाच वर्षात अनेक नवे प्रकल्प कोल्हापूरला सुरू केले कर्तबगार लोकप्रतिनिधी असेल तर मतदारसंघ आणि संसद अशा दोन्ही स्तरावर अभिमानास्पद कामगिरी करता येते हे कोल्हापूरच्या जनतेला दाखवून गेल्या वर्षात विकासाचं नवं पर्व सुरू झालंय त्याच्या पूर्णत्वासाठी जनतेनं आपल्याला पुन्हा आशीर्वाद द्यावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं दरम्यान स्वरूपनगर परिसरातील महिला खासदार महाडिक यांच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही अनेक महिलांनी यावेळी दिली या मेळाव्याला नगरसेविका रुपाराणी निकम ग्रामपंचायत सदस्य शंकर सातपुते मंगल पाटील विजया शिंदे प्रमिला दळवी लता उरकुडे सागर दळवी यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या